देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत आणि या निमित्ताने संपूर्ण मुंबई एखाद्या छावणीमध्ये आता परावर्तित झालेली आहे। मी सध्या मुंबईच्या बँड्रा कलानगर परिसरामध्ये आहे। या ठिकाणी हायवेवर आपण जर पाहिलं तर मोठमोठे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहे। गणेशोत्सवानिमित्त केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री माननीय अमित भाई शाह यांचे मुंबई नगरीत स्वागत अशा आशयाचे जे बॅनर आहेत ते स्वागत उत्सुक एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या वतीने लावण्यात आलेले आहेत। देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांचे देखील फोटो या बॅनरवर झळकत आहेत आणि मोठमोठे होर्डिंग्स अशा प्रकारचे जे त्या संपूर्ण मुंबईमध्ये लावण्यात आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा हायवेच्या रस्त्याच्या कडेला लावलेला आपल्याला पाहायला मिळतो। ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे। आज सकाळपासूनच पोलिसांची तैनाती या ठिकाणी होणार आहे। सगळ्यात विशेष म्हणजे लालबाग राजाचं दर्शन घेण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी ते बाप्पाचं दर्शन घेणार आहे। आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपती उत्सवालाही हजेरी लावणार आहेत। तर मुंबईमध्ये युनिव्हर्सिटीत ते लेक्चरही देणार आहेत। त्यांच्या या दौऱ्यात येत्या निवडणुका कॅबिनेट विस्ताराच्या चर्चा होणारची दाट शक्यता वर्तवण्यात येते। एकीकडे मराठा आरक्षण तर दुसरीकडे ओबीसी समाजाच्या नेत्यांची नाराजी सुरू असताना आता अमित शाह मुंबई दौऱ्यावर येत आहेत। नेमक्या राज्याच्या राजकारणामध्ये काय काय घडामोडी घडणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन खंडूराजसह गिरीश गायकवाड TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।